नमस्कार, मी श्रेयस पुरोहित आणि आपण बघतो आहे मिकाईल ताल गेम थर्ड. आपल्यासमोर एक पोझिशन आहे आणि या पोझिशनमध्ये आहे ब्लॅक टू प्ले. तर इथे आपण बघतो आहे की व्हाईटने लास्ट मूव केली आहे बिशप टेक्स डी फोर, आणि या पोझिशनला दिसेल जिथे व्हाईटची मूव होती की ई थ्री आणि डी फोर ही दोन पॉन्स आहेत ती व्हाईटला खूप त्रासदायक आहेत. त्यामुळे ते कनेक्टेड जे पॉन्स आहेत त्यातला एक पॉन मारणं व्हाईटला गरजेचं होतं. तर सपोर्ट नसलेलं डी फोरचं पॉन व्हाईटनं मारलं, त्यामुळे व्हाईटने मूव केली की बिशप टेक्स डी फोर. आणखीन व्हाईटचा प्लॅन असेल की त्या डी फोरचं पॉन ज्यावेळी आपण मारतो त्यावेळी ई थ्रीचं पॉनसुद्धा नेक्स्ट मूला मरू शकतं, आणि हे पॉन्ससुद्धा कनेक्टेड आहेत तीसुद्धा आपल्याला नंतर फोर पॉन्स वर्सेस टू पॉन्स असा सुद्धा नंतर गेम होऊ शकतो आणि एंड गेमला व्हाईट जिंकू शकतो असा व्हाईटचा काहीतरी प्लॅन असेल. बट ठीक आहे, इथे आपण बघितलं की व्हाईटने लास्ट मूव केली आहे बिशप टेक्स पॉन. तर ही मूव करेक्ट तेवढी नाही आहे. तर आता इथे ब्लॅकची मूव आहे, मिकाईल ताल ब्लॅककडनं खेळतो आहे आणि ब्लॅक टू प्ले विन आहे ही पोझिशन. आपल्याला ब्लॅककडनं विचार करायचा आहे आणि हा गेम जिंकायचा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, थोडा वेळ विचार करू शकता, त्यानंतर मी ॲन्सर सांगेन. ओके, तर ठीक आहे. तर आपण विचार करताना फर्स्ट मूवचा विचार करतो इथे की नाईट एफ थ्री चेक. ओके, तर नाईट एफ थ्री चेकला आपल्याला वाटतं आहे की आपल्याला नाईटला क्वीनचा सपोर्ट आहे आणि क्वीन टेक्स नाईट, क्वीन टेक्स क्वीन होतं आहे आणि मे बी सेफ, नाहीतर रूक मरतो आहे व्हाईटचा चेकमध्ये. तर असं आपल्याला बघताना पहिल्या क्षणी वाटतं आहे, पण डायरेक्टली नाईट एफ थ्री चेक ही मूव चुकीची आहे. कारण की नाईट एफ थ्री चेक, क्वीन टेक्स नाईट, क्वीन टेक्स क्वीन, रूक टेक्स बिशप चेक, किंग एफ एट आणि रुक एफ वन येत आहे, आणि रुक एफ वन नंतर इथे व्हाईट इझिली जिंकतो आहे. तर आपण मागे येऊया. तर त्यामुळेच नाईट एफ थ्री मूव ही डायरेक्टली करेक्ट नाही आहे. तर इथे आणखीन एक लक्षात येईल की इथं हा नाईट नाही आहे, हा नाईट आणि इथं पॉन नाही आहे, तर डायरेक्टली अटॅक या रुकवर होऊ शकतो ब्लॅक रुकचा. आणि ज्यावेळी नाईट एफ थ्री चेक देतो तर या इवनच्या रुकला सपोर्ट मिळत नाही आहे. तर अशावेळी आपण मग पहिल्यांदा मूव करू शकतो. तर ते आपण पहिली मूव करू शकतो ई टू. ओके, तर ई टूला असं होतं आहे की सपोज रुक टेक्स पॉन, तर ते डायरेक्टली नाईट चेक येतो आणि इथे आपल्याला पीस मिळू शकतो. ओके, सपोज इथे रुक इवन टेक्स पॉन, तरीसुद्धा इथे चेक येतो आणि पीस मिळू शकतो. तर इथे मूव आहे क्वीन टेक्स पॉन. ओके, तर क्वीन टेक्स पॉनला आता नाईट एफ थ्री चेक, क्वीन टेक्स नाईट, रुक इन टू ई वन चेक. तर आपल्याला दिसेल की यासाठी स्टालने ई पॉन सॅक्रिफाईस दिला आहे. इवनचा रुक पूर्णपणे अडकलेला होता तर त्याचा उपयोग स्टालने करून घेतलेला आहे. तर ते खेळायला लागेल किंग एफ टू, रुक एफ वन चेक, किंग इन टू एफ वन, क्वीन इन टू एफ थ्री चेक, नाईट एफ टू,
कंपल्सरी नाईट F2 खेळायला लागत आहे, नाहीतर नाईट फुकट मरतो. क्वीन इन टू G2 चेक, किंग इन टू G2 अँड बिशप इन टू D4. आता आपल्याला दिसेल की व्हाईटकडे सॉरी ब्लॅककडे रुक जास्त आहे, तर ब्लॅक इतने पुढे गेम इझी जिंकू शकतो. ओके, समजा जर इथे E2 मूव्ह केली आहे, E2 मूव्हला व्हाईटने खेळले काहीतरी मूव्ह क्वीन E1, हा बिशप P9 इथे, आणि त्यानंतर या नाईटवर सुद्धा त्या अटॅक झाला आहे, त्यामुळे बिशपने नाईट वाचू शकत नाही आहे. इकडे दोन अटॅक आहेत, क्वीन बिशपचा दोन्हीचा अटॅक त्या नाईटवर आहे, आणि ब्लॅकचा डिफेन्स एकच आहे. त्यामुळं जर समजा व्हाईटने खेळले की क्वीन A1, तर इथे होऊ शकतं नाईट F3 चेक, किंग H1, नाईट इन टू D4, क्वीन इन टू D4. आता ब्लॅक एक्सचेंज करायचं विचारत आहे इथे, तर क्वीन इन टू G2 चेक, किंग इन टू G2 अँड बिशप इन टू D4. आणि इथे तुम्हाला दिसेल की ब्लॅक इथे एक्सचेंज अप आहे, सॉरी रुक अप आहे. ओके, तर आता आपल्याला हे कळेल की ब्लॅकने एक चांगली मूव E2 खेळली, त्यानंतर पॉन सॅक दिलं आणि टॅक्टिक्सचा उपयोग करून घेतला चांगल्या रीतीनं. तर आपल्यालासुद्धा गेममध्ये अशा पद्धतीने, कालचे आपण भरपूर गेम्स जर बघितले तर आपल्याला कळतं की तो किती टॅक्टिक्सचा चांगल्या प्रकारे यूज करत होता. तर असेच गेम आपण इथनं पुढं पण बघणार आहे. तुम्हाला जर असेच गेम पाहिजे असतील तर तुम्ही लाईक करू शकता चेस इंडिया पेज, फेसबुकवर चेस इंडिया पेज लाईक करू शकता. ओके, थँक्यू.